नमस्कार, रत्नासममध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला धपाटी दाखवणार आहे, तर ते आपण करून घेऊया. ही मी 3 वाट्या बाजरी घेतलेली आहे. ही वाटीची साईज मी घेतली 3 वाट्या बाजरी. तुम्ही कुठलीही वाटी घेतली तरी चालेल. हे मी ह्या साईजने मी बाजरी घेतलेली आहे. ही चांगली भाजून घ्यायची. जास्त मोठा गॅस नाही करायचा. बाजरी आपली भाजून झाली चांगली. ही अशी थोडीशी तडतडायला लागली, तर आपण आता ही काढून घेऊया. ही ज्वारी आहे, 30 वाटी मी घेतली, 2 वाट्या ज्वारी घेतलेली आहे. एकसारखं हलवत राहायचं, नाही तर ज्वारी लाल होते. आपली ज्वारीसुद्धा थोडीशी अशी तडतडायला लागले. ते ही भाजून झाले, ही पण आपण काढून घेऊया. एक सपाटवाटी गहू. हे गहू पण आपले छान भाजून झाले, तेही आपण काढून घेऊया. 1 वाटी चणा डाळ. भाजणीचं पीठ तुम्ही छान भाजताल, जेवढं डाळी भाजताल किंवा गहू सगळं साहित्य चांगलं भाजताल तेवढी थालपिठे चांगली होतात. एक वाटी उडदाची डाळ. अर्धी वाटी मी तांदूळ घेतलाय. तांदूळ कुठलाही घ्या पण जुना असावा तांदूळ. अर्धी वाटी धणे घेतलेत. धणे जास्त नाही भाजायचं, नुसतं कोमट करायचं. त्याला उब द्यायची, म्हणजे कडक होण्यापुरतं बारीक गॅसवर. हे 2 चमचे मी जिरे घेतले. ही साईज चमच्याची प्रत्येकाच्या घरी असते. हे 2 चमचे मी घेतले जिरे. हे जास्त भाजायचं नाही, नुसतं कोमट करायचं आहे. आणि गॅस बंद करायचा आहे. मी गॅस बंद करून घेतला आहे. आपण हे सगळं साहित्य भाजून घेतलेलं आहे. हे एकत्र करायचं आणि दळून घ्यायचं. आपण हे मी भाजणीचं पीठ दळून आणलेलं आहे. हे 2 वाट्या मी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 1 मोठा कांदा चिरून घेतला आहे. कोथिंबीर 2 चिरून घेतली, ही भरपूर घालायची. हे मिरची पावडर आहे, 1 चमचा घेतला आहे. अर्धा चमचा हळद चवीपुरतं. मीठ आता आपण मळून घेऊया. पीठ आपलं चांगलं मळून झालेलं आहे. हे आपण 5 मिनटं ठेवून देऊया. पीठ भिजून आपलं 5 मिनटं झालेलं आहे. एक मी हा रुमाल घेतला आहे, तो आपण आता भिजवून घेणार आहोत. त्याच्यावर थोडंसं असं पाणी टाकणार आहे. छोटासा गोळा घ्यायचा.
एकदम पातळ करायचे. सर मध्ये छोटी छोटी तेलासाठी बिळ करून घ्यायचे. आपण तवा ठेवलाय गरम करण्यासाठी, थोडस तेल सोडणार आहे. हे थापलेलं तपाट थोडस याच्यामध्ये तेल सोडणार आहे. चांगला खमंग भाजून घेऊया. हे दपट भाजीपर्यंत आपण दुसरं करून घेऊया. यावर परत तसंच थोडंसं पाणी शिंपडायचं. छान भाजले, एक काढून घेऊया. यात आपण टाकून घेऊया